राष्ट्रवादी युवक कांग्रेस के उपाध्यक्ष गुरुदयाल सिंह जूनी के नेतृत्व में उपविभागीय अधिकारियों को ज्ञापन देकर वर्णे ग्राम पंचायत को तालुका का दर्जा देने की मांग की गई। जब राज्य सरकार की ओर से नए जिले बनाने की प्रक्रिया चल रही है तो हिंगनघाट को जिला बनाने की मांग भी सामने आई है। इसके मुताबिक वर्नेर ग्राम पंचायत जहां तालुका की सबसे बड़ी ग्राम पंचायत है, वही कई ग्रामीण इलाकों का क्षेत्रफल गांव से जुड़ा है, इसलिए वर्नेर ग्राम पंचायत को तालुका का दर्जा देने की मांग आज उपविभागीय अधिकारी द्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दिए निवेदन में की है। इस अवसर पर राष्ट्रवादी के उपाध्यक्ष गुरुदयाल सिंह जूनी इनके नेतृत्व में प्रशांत दारोडे, नाना भाऊ मानिकपुरी, विजू लाटकर, आकाश अड़ाल, राजू सराटी, राकाबा पदाधिकारी और वर्नेर के नागरिक उपस्थित थे। आम्ही हिंगणघाट तहसील मध्ये आलेले आहोत। सर्व मित्र परिवार और राष्ट्रवादी युवा कांग्रेस तर्फे वर्नेर गावाला तहसील प्लेस द्यायला पाहिजे। जर अगर हिंगणघाट जिल्हा होत असेल तर वर्नेर गाव तहसील द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या भागातल्या लोकांना एक संधी मिळणार की तहसील आले प्लेस बनल्यावर तहसील कार्यालय, कोर्ट कचेरी, अन्य कामासाठी वडनेर गाव सोयीशीर राहील। दुसरी गोष्ट अशी आहे की त्या भागामध्ये जे मुलं शिकत आहे त्या लोकांना काम नाही आहे बरोबर, तर त्यासाठी तहसील प्लेस बनल्यानंतर एक या दोन फॅक्टरी पण आल्या तिथं, तर त्या लोकांना रोजगार मिळणार। त्या संदर्भात वडनेर गाव तहसील प्लेससाठी एक व्यवस्थित मुद्दा आहे आमच्यासाठी, म्हणून मी प्रशासनाला विनंती केली की वडनेर गावाला तहसील प्लेस द्यायला पाहिजे, ही आमची विनंती आहे। हे पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे की हायवे नंबर 44 वडनेरहून खूप मोठा हायवे आहे, वडनेर आहे, दारोडा आहे, पूर्णा आहे, या गावाला स्ट्रेट लाईटची व्यवस्था बिलकुल झालेली नाही आहे। मोठे गाव आहे, हायवेवर स्ट्रेट लाईट अत्यंत गरजेची आहे, यासाठी की देवळी आणि यवतमाळ या हायवेवर सर्व गावांना, पूर्ण गावाला स्ट्रेट लाईटची व्यवस्था दिलेली आहे। हे दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की वडनेर गावाला एक मोठा ब्रिज आहे, त्या ब्रिजमध्ये एक बोगदा दिलेला आहे, त्या बोगद्याने गावाची जी व्यवस्था आहे पूरी बिलकुल दुरुस्त झालेली आहे। अपघात व्हायचे चान्सेस आहेत, त्यासाठी ओपन ब्रिज वडनेर गावात देण्यात यावी, ही मागणी आमची आहे। चौथी मागणी आहे की वडनेर गावात शमशानभूमी आहे, दोन शमशानभूमी, एक टेमाचौ पुली आहे आणि एक वडनेरच्या मागची साईडचं शमशानभूमी आहे। त्या शमशानभूमीवर आम्ही शोकसभा हॉल, जेणेकरून जे बाहेरचे लोक आहे, गावातले लोक आहे, जे कोणाची मयत झाली तिथं आपण शोकसभा घेतो आणि त्यासाठी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ते खूप सोयीशीर राहतील, त्यासाठी पण आपल्याला ते मागणी केलेली आहे की शोकसभा हॉल हे अत्यंत गरजेचे आहे। याच्या अगोदर तिथं वडनेरच्या मागच्या साईडला शमशानभूमी नव्हती, ते पण मागणी आम्ही केलेली आहे। निधी आलेला आहे, काम सुरू आहे आणि आता पण मागणी केलेली आहे की शोकसभा हॉल अत्यंत गरजेचे आहे आणि याच्यासाठी जितकं प्रयत्न होईल तितकं आम्ही सर्व मित्र परिवार करणार, हे आमची विनंती। धन्यवाद। एसएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणूरकर की रिपोर्ट।